नमस्कार मी वैशाली नेहमीपेक्षा वेगळ्या साहित्यात जाळीदार मौसूत इडली कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर इडली बनवण्यासाठी आज आपण दलियाचा वापर करणार आहोत आणि इथे आपण सव्वा कप दलिया घेतला आहे आणि हा थोडासा जाड आहे पण हा मिक्सरमधनं वगैरे बारीक न करता असाच आत्ता आपण याचा वापर करायचा आहे आणि हा दलिया आधी आपल्याला स्वच्छ पाण्यातनं धुवून घ्यायचा आहे त्यासाठी मी हा दलिया पूर्ण बुडेल एवढं पाणी ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि पाच मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनटं झाली आहेत या दलियामध्ये जो काही कचरा वगैरे असेल तो असा वर येतो आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि हे काढून घेतलेलं पाणी आपण झाडांना वापरायचं आहे आणि आता ह्या दलिया पूर्ण बुडून वर बऱ्यापैकी पाणी शिल्लक राहील एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सात ते आठ तास आपल्याला असाच हा दलिया भिजवून घ्यायचा आहे आणि नंतर इथे आपण पाऊण कप उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आता आपल्याला स्वच्छ पाण्यातनं दोन वेळेला धुवून घ्यायची आहे म्हणजे कुठले केमिकल्स असतील किंवा काही पावडरी वगैरे त्याच्यावर असतील तर त्या निघून जातात आणि ही डाळ धुताना ही अशी स्वच्छ चोळून घ्यायचे आणि मगच ती स्वच्छ करायची आहे आता स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या उडदाच्या डाळीमध्ये आपण परत ही डाळ बुडून वर थोडंसं पाणी शिल्लक राहील एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी एक टीस्पून दाणे घातलेले आहेत आणि हेही सगळं मिश्रण आपल्याला सात ते आठ तास भिजवून घ्यायचं आहे आता आठ तासानंतर आपले डाळ आणि दलिया दोन्ही छान भिजलेलं आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे आपण ह्याच्यावरचं पाणी काढून घेणार आहोत आणि गरज पडेल तसं साधंच पण स्वच्छ दुसऱ्या पाण्याचा वापर करणार आहोत आणि हे पाणीसुद्धा आपण झाडांना वापरू शकतो तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दलिया घेतो आहे दलियातनं पाणी काढून घेण्यासाठी मी इथे झाऱ्याचा वापर करते आत्ता सुरुवातीला दलियामध्ये आपण पाणी घेणार नाही होत कारण दलियाने पाणी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे आत्ता जर का आपण जास्तीचं पाणी इथे घेतलं तर कदाचित आपलं मिश्रण हे जास्त पातळ व्हायची शक्यता आहे आणि याच पद्धतीने मी पाणी न घेता आत्ता उडदाची डाळसुद्धा याच मिक्स मिक्सरच्या भांड्यात घेते आणि आता हे सगळं आपल्याला एकदम बारीक असं मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे दोन टप्प्यात मिक्सरवर आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण वाटण्यासाठी आपण जे स्वच्छ पाण्याचा वापर केला आहे तो आहे अर्धा कप आता हे सगळं मिश्रण एक पाच मिनटं तरी असं या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि आपलं मिश्रण हलकं व्हायला मदत होते आपण जेव्हा अगदी हे असं ढवळायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला जे मिश्रण जड वाटतं ते नंतर आपल्याला हलकं वाटायला लागतं आणि आत्ता आपलं मिश्रण आपण इतपत सैलसर ठेवलेलं आहे पाण्याची गरज पडली तर आपण इडली करताना या पिठामध्ये पाणी घालू शकतो पण आत्ता आपलं मिश्रण अगदी बरोबर झालेलं आहे आणि आता या मिश्रणातली ही डाव आपल्याला बाजूला काढायची आहे भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ तास हे आपल्याला असंच आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता सात तासानंतर आपण पीठ बघतोय आपलं आपलं पीठ आता छान असं फुगलेलं आहे हे बघा अगदी छान असं ते आंबलेलं आहे इतकं छान हे पीठ आंबल्यामुळे आपल्याला अजिबात ह्याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालायची गरजही पडणार नाही आहे आणि आपण जेव्हा आता हे पीठ हाताने असं खाली करतो आहे त्यावेळेसच आपल्या हाताला कळतं की आपलं पीठ हलकंसुद्धा किती झालेलं आहे आणि आत्ता इडली घालताना या पिठामध्ये मला पाण्याची अजिबात गरज वाटत नाही आता इडलीच्या स्टँडला आपण असं सगळ्या वाट्यांमध्ये थोडंसं असं एक एक थेंब हे तेल घेतलं आणि ते असं लावून घेतो आपण आणि त्याच वेळेस गॅसवर मी स्टीमरमध्ये पाणी ठेवून ते गरम करायला ठेवलं आहे आता इडलीचं तयार झालेलं पीठ एकदा परत आपल्याला असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे आणि इडली पात्रामध्ये इडलीचं पीठ घालायला सुरुवात करायची आणि ही जी तीन छिद्रं आहेत याच्यावर इडलीच्या वरची प्लेट जेव्हा आपण ठेवणार आहोत त्यावेळेस हे जे पिठाचे जी, जी, पिठाच जी वाटी आहे ती त्या तीन छिद्रांवर यायला पाहिजे म्हणजे इडलीला जेव्हा आपण वाफ आणतो त्यावेळेस वा ती वाफ सगळ्या आपल्या प्लेट्समध्ये व्यवस्थित लागेल आणि याच पद्धतीने वरची सुद्धा प्लेट आपण ठेवलेली आहे तोपर्यंत तो स्टीमरमध्ये ठेवलेलं पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे इडलीचं स्टँड स्टीमरमध्ये ठेवायचं आहे गॅसची ज्योत मध्यम आहे आणि स्टीमरवर झाकण ठेवून दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आणि अगदी सुरुवातीच्या तीन ते चार मिनटामध्येच इडली फुगायला सुरुवात झाली आहे आता दहा मिनटानंतर आपली इडली तयार झालेली आहे आणि इडलीच्या स्टँडमधली ही प्लेट थोडीशी गार झाल्यानंतर आपण अगदी हलक्या हाताने ही इडली अशी बाहेर काढून घ्यायची आहे अगदी छान मऊसूत जाळीदार अशी आपली इडली तयार आहे अगदी जवळून तुम्हाला इडली दाखवायचा प्रयत्न करते है? हे बघा अगदी छान अशी ही जाळीदार आपली इडली तयार झाली आहे आणि आतल्या सुद्धा आपली इडली तितकीच अशी छान मऊसूद आहे आणि याच पद्धतीने बाकीच्या पण आपण सगळ्या इडल्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत गरमागरम इडली चटणी सांबार खाण्यासाठी तयार आहे आणि याच पिठापासून बिडाचा तवा वापरून आपण आंबोळी किंवा डोसा कसा करू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे याच पिठामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून पीठ थोडंसं पातळ केलंय आणि हे बघा अगदी छान असं आपल्याला डोसा आंबोळी ह्याच्यापासनं करता येते आणि तुम्ही बघितलं तर खूप छान याला जाळीसुद्धा पडलेली आहे ही बघा आणि अगदी मुलांना डब्यामध्ये सुद्धा हा पदार्थ आपल्याला देता येतो इतकी ही आंबोळी अगदी पोळीसारखी मौसूत होते इडलीसोबत हाही पदार्थ तुम्ही करून बघा आणि या सगळ्या मिश्रणात आपल्या पंचवीस इडल्या तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार